नमस्कार पराग. नमस्कार. स्पोर्ट्स नशातर्फे अजय देशपांडे. आज आपल्यासोबत पराग अळवणी आहेत, पार्ल्याचे आमदार. आणि पार्ले महोत्सवची आज धडाक्याने सुरुवात झालेली आहे पराग. आणि सकाळी 7 वाजेपासून सामने चालू झालेले आहेत आणि तुफान उत्साह आहे इथे. यावर्षी तर मी मायावती जबरदस्त उत्साह दिसतोय सगळ्यात. आणि नवीन नवीन खेळाडू कसं वाटतंय? नाही, नेहमीप्रमाणे प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यामुळे आमची सर्व कार्यकर्त्यांचीसुद्धा एनर्जी लेवल वाढलेली आहे. आणि ॲज यू सेड, यावर्षी आणखीन जास्त उत्साह आहे. त्याचं एक कारण, यावर्षी पार्ले महोत्सव च्या सोबत पार्ले महोत्सव सी एम चषक ह्या नावाने आपण करतो आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानेन. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी 288 अशा पद्धतीच्या स्पर्धा होत आहेत. ओके. आणि नॉट जस्ट द नंबर्स, पण मला वाटतं की सी एम चषक हे हा ब्रँड मिळणं हे मला वाटतं खेळाडूंच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे थोडा उत्साह पण आणखीन आहे. आणि पराग जी, मी बघतो इथे की स्लो सायकलिंग चालू आहे, पाठी पिकल बॉल चालू आहे आणि इथे आता ॲथलेटिक्स चालू आहे. आणि सगळे, म्हणजे मी आलो तेव्हा सगळे तुमचे ऑर्गनायझर्स आणि तिकडचे स्कोरर्स वगैरे देवर अप टू डेट विथ ऑल द डिटेल्स. आणि सगळं फर्स्ट क्लास ऑर्गनाईज झालं आहे. म्हणजे ह्याच्यात ख्याती आहेच पार्ले महोत्सवची ऑर्गनायझेशनमध्ये, ते काही सांगायला नको. तुमचे सगळे म्हणजे इथले ऑर्गनायझिंग कमिटीचे चरण, प्रवीर कपूर वगैरे सगळे आहेत. आज संध्याकाळी उद्घाटन आहे आणि 6:30 वाजता. तर कसं वाटते आता, अजून काय म्हणजे काय अजून पुढच्या 7 दिवसात कोण येणार आहेत, काही कल्पना? एकतर यावर्षीची गंमत बघा की आज संध्याकाळी खरं तर उद्घाटन आहे, परंतु एंट्रीज एवढ्या वाढल्या की आज या ठिकाणी 50 मीटर धावणे, 100 मीटर, 200-400 मीटर अशा पद्धतीच्या धावण्याच्या सगळ्या स्पर्धा, शॉर्टपुट त्याची स्पर्धा, पिकल बॉल, ह्या सगळ्या आपल्याला उद्घाटन सोहळा सुरू व्हायच्या आधीच सुरू कराव्या लागतात, कारण नंबर ऑफ एंट्रीज वाढल्या आहेत. ह्या मैदानात नाही, परंतु आत्ताच सायमल्टेनियसली साठे कॉलेजमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये सिंगिंग इव्हेंट सुरू करायला लागलेला आहे उद्घाटनाच्या आधीच. त्यामुळे नेहमीप्रमाणे जबरदस्त प्रतिसाद आहे. मी सगळ्या स्पर्धकांचे आभार मानतो. आणि आज संध्याकाळी जो उद्घाटन सोहळा आहे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ह्याला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत, आपल्या खासदार पूनमताई महाजन असतील. आणि संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये एक सुंदर असा बॅले हा सुद्धा होणार आहे. त्या व्यतिरिक्त रोजच कोणी ना कोणी सेलिब्रिटीज, कोणी ना कोणी स्पोर्ट्समन, वेगवेगळे कलावंत हे आपल्याला पाहायला मिळतील. पण ती गंमत आज संपू नको आहे. आपण जसे येतील तसे आपण उत्सुकता राहूया. आणि फक्त एकच शेवटचा प्रश्न विचारतो, दरवर्षी 50,000 वर पार्टिसिपंट्स असतात, तर माझ्या मते ह्यावर्षी मला वाटतं की जरा ही संख्या खूपच वाढलेली दिसते आहे. आणि लेट्स होप नो दॅट दिस बिकम्स अगेन वन मोर सक्सेसफुल इयर अँड वी आर लुकिंग टुवर्ड्स 25th इयर ऑफ पार्ले महोत्सव. ज्योतिजींना पण खूप खूप धन्यवाद ही अशी स्पर्धा पार्ल्यात केल्याबद्दल. मी या निमित्ताने sportsnasha.com पण खूप आभार मानतो, कारण तुमचा जो मोटो आहे की अशा पद्धतीच्या स्पर्धांना सुद्धा प्रसिद्धी मिळावी, मला वाटतं की ही पाठीवरची थाप ही आवश्यक असते. आणि त्याचाही परिणाम हा स्पर्धकांनी अधिकाधिक स्पर्धांमध्ये येण्यासाठी होतो. आणि त्यामुळे ती कौतुकाची थाप तुम्ही आमच्या सर्व स्पर्धकांच्या पाठीशी आहात. मी आपले आम्हालाही खूप आनंद आहे अशा स्पर्धांचे डिजिटल पार्टनर होण्यासाठी. पराग जी, थँक्स अ लॉट.